गप घेतली भरभराट आणली व्यसन भी गाठली शिक्षणा सुरुजवली उद्योगास फुलवली कष्टाने घामाने पाय वाट शिंपली जयंतराव पाटील साहेबांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय वैभव दादा पाटील माजी नगराध्यक्ष विटा नगरपालिका. सत्ता गेल्याने भाजप अस्वस्थ, त्यांना फ्रस्ट्रेशन आलंय. त्याचंच उदाहरण म्हणजे गोपीचंद पडळकर जयंत पाटलांचा घणाघात. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहत आहे वज्रधारी न्यूज. जेजुरीच्या खंडोबा गडावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळ्यावरून गेले 2 दिवस महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापू लागलं आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवरून राष्ट्रवादी आणि पडळकर हा वाद उफाळून वरती येणार हे नक्की होतं. पडळकरांच्या टीकेनंतर अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पडळकरांवर टीका केली, त्यावर पडळकरांनी देखील सडेतोड प्रत्युत्तर केलं. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी पडळकरांवर टीकास्त्र सोडलं आहे. सत्ता गेल्यानंतर भाजप अस्वस्थ झालेला आहे. भाजप किती अस्वस्थ झालेला आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजेच पडळकर यांची विधानं आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. भाजप किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, त्यांना किती फ्रस्ट्रेशन आलं आहे यातून हे स्पष्ट होतंय. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. माझं असं मत आहे की संयम ठेवला आणि लढाई हे आपल्या हिशेबाने करायची असते, त्यांच्या हिशेबाने नाही. राग आला की लगेच सुरू केलं. आपल्या आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतो. तो पत्ता करतो तो पत्ता करतो. करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेबांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक त्रिंबक तांदळे, विकी भैया शिंगाडे, प्रवीण डुबल, अक्षय भैया माने, शकील शेख, मणीष शिंदे, पप्पू एटमे, अजरुद्दीन तांबोळी, सचिन गुप्ता, विटा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस, सर्व सचिन भैया मेटकरी, मित्र परिवार विटा.